रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या कोंडजाई राज ठाकरे यांनी नवरात्र उत्सवात मंगळवारी कोंडजाई देवीचे खण नारळाने बोटी भरून मनोभावे आरती व पूजा केली सलग दोन वर्ष कोरोनाच्या महामारीत शासन निर्बंध असल्याने राज ठाकरे व कुटुंबियांना नवरात्र उत्सवात येऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आले नव्हते राज ठाकरे हे दरवर्षी आपल्या कुटुंबियांसह सुधागड तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीने दाटलेल्या व कड्या कपारीत असलेल्या नागाशेत विभागातील श्री कोंडसाई देवीची मनोभावे पूजा करून दर्शन घेतात राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पालित अष्टविनायकाचे प्राख्यात धार्मिक स्थळ असलेल्या श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली यांच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान राज ठाकरे यांचे पालीत आगमन झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत जल्लोषात स्वागत केले